वाकड हिंजवडी आणि चतुर्शृंगी परिसरात चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ घातलेल्या इराणी टोळीच्या पोलिसांनी मुसके आवळल्यात. यातील 3 चोरट्यांकडून 45 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 13,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. यांच्याकडून वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8, हिंजवडीतील 5 आणि चतुर्शृंगीमधील 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. मुख्य मास्टर माइंड हेदरला अटक केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झालाय. तर पिंपरीच्या पठाण जो आहे आमचा कर्मचारी, त्याला माहिती मिळाली की याच्या वाकडच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी 2 जण हे संशयितरित्या आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या मागावर जाऊन टीमनी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली. त्यावेळी त्यांची नावं हैदर जाफरी आणि जोहेब सय्यद अशी होती आणि यांचा एक साथीदार जो आहे तो आणखीन हसन अजीज इराणी, जाफर गुनम हुसेन इराणी असा आहे. तो दोघेजण आम्हाला मिळायचे आहेत अजून. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक जसीमुद्दीन शेख हा या गुन्ह्यामध्ये रिसिव्हर म्हणून मिळालेला आहे. यांच्या एकूण तपास करता आम्हाला वाकडचे 6 गुन्हे, चतुर्शृंगीचे 2 गुन्हे आणि हिंजवडीचे 2 गुन्हे असे एकूण 10 गुन्हे मधला माल 451 ग्रॅम आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि त्याची किंमत 13,53,000 रुपये आहे. हा असा सगळा मुद्देमाल चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात आंबिवलीच्या आरोपींकडनं आम्ही रिकव्हर केलेला आहे. याच्यापैकी हैदर जाफरी जो आहे त्याच्यावर पुण्यामध्ये 4 आणि ठाण्यामध्ये 4 असे एकूण 8 गुन्हे यापूर्वी नोंदलेले आहेत.